चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागलेले आहेत आणि अतिशय छान निकाल म्हणता येतील. आणि ते म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे. शिवसेना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली NDA भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या बरोबर पाठिंबा देण्यात आलेला होता. त्याचबरोबर राजस्थान आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य काही आमचे सदस्य प्रचारासाठी म्हणून गेलेले होते. मध्य प्रदेशमधलं एक चित्र स्पष्ट दिसतं आहे की महिला मतदारांचा सन्मान केला, त्यांना विश्वास वाटलं तर राज्यसत्ता जी आहे ती स्थिर राहू शकते हे दिसलेलं आहे. राजस्थानमध्ये सातत्याने बदल होत असतो, पण असं जरी असलं तरी ज्या प्रकारची आकडेवारी दिसते त्यामध्ये चांगल्या फरकांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले दिसत आहेत. त्यामुळे एका अर्थाने देशप्रेमासाठी, त्याचबरोबर हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी, विकासासाठी दिलेलं हे मतदान आहे हे देखील स्पष्ट होत आहे. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा छत्तीसगडमध्ये देखील प्रभावीपणे दिसून आला आणि कुणीही राजकीय तज्ज्ञ असतील किंवा अनेक लोक छत्तीसगडबद्दल कुठलंच बोलत नव्हते, परंतु छत्तीसगडच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की लोकांना गृहीत धरता येत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा चांगला परिणाम होईल मला असं वाटतं की आम्ही आज शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत आणि हाच आमचं भूमिका कायम राहणार आहे. पुढच्या काळामध्ये महिला मतदारांचा सन्मान आणि महिला मतदारांना अधिकार आणि लोकशाही, विकास आणि सगळ्यांना बरोबर नेणं या भूमिकेला जनता प्रतिसाद देईल याची मला खात्री वाटते.